सगळे झाडे व्हायरस ने गेलेले आहे का नाही? व्हायरस आहे पूर्ण टोटल. दोन मे ची लागण आहे सर. बर, चार बाय आठ वर लावल्यात. बर, 80% व्हायरस वर गेलेला. दोन मे नंतर 15 जुलै पर्यंत मालच गावत नव्हता. 17 जुलैला कृषी अमृतची टेक्नॉलॉजी का आली. माझ्या सख्या चुलत भावानं वापरलेलं. त्याचा प्लॉट बघितल्यानंतर मला आता ग्रोथ वाटायला लागली. त्या प्लॉट मध्ये कशाचा होता? त्यांचा प्लॉट वांग्याचाच प्लॉट होता. बर, मग नंतर ते ग्रोथ वाटल्यानंतर त्याच्या 15 दिवसानंतर बघितलं. मी टाकायचा विचार केला. मग तेव्हा म्हटला मी पैसे देतो तुम्ही तू टाक. त्यांना दिल्यानंतर मी टाकून घेतलं. आणि नंतर ना बरोबर 8 दिवसात माल चालू झाला. अजूनपर्यंत माल बंद नाही. नाही वांगी बघायला गेलो तर ह्याला व्हायरसच्या झाडाचं वांग कोण म्हणाल का? तेज किती जबरदस्त आहे. त्याचं शायनिंग काय आहे का नाही? डेट बघा किती लांबड आहे अगदी. हे बघा नवीन सेटिंग आहे. किती लांबडी आहे का नाही? आणि पूर्ण जर झाड बघायला गेलं तर सगळी झाड आपली व्हायरसची. व्हायरसच्या झाडाला माल लागत नाही असे म्हणतात. उपडून टाका देन शिवाय चव्हाण सरांनी सांगितले की आम्हाने डेसिस फायटर फंगी क्लीनर हे वापरा. हे वापरल्यानंतर तुमच्या झाडाला व्हायरस हाय तिथं स्टॉप होणार. हाय तो राहणारच. माल तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार. आणि माझं तसंच झालंय. 60-70 किलो रोज मी माल तोडतोय. माझी बरोबर 350 झाड आहेत. 150 झाड रोज तोडतोय. 150 पॉईंट 200 रोज 60-70 किलो गावतोय. उद्या 150 पॉईंट आज तोडतात उद्या तोडतात. बर, सगळं मार्केट मी कोल्हापूरला करतोय. 100 रुपये किलो शेवट वांगी करत नाही. 100 रुपये किलो व्हायरसच्या झाडाचं. व्हायरसच्या झाडाचं. जी झाड तुम्ही काय निर्णय घेतला होता त्यावेळेला? काढण्याचा निर्णय घेतलेला. तर भाऊ म्हणला मी वापरले तू वापर. आता काय असं पण काढणार आहे तू तसं पण काढणार आहे. तुमचा रिझल्ट आल्या मग वापरूया म्हणला. मग आमचा रिझल्ट बघितला. आधी कारल्याला बघितला. कारल्याला बघितल्यानंतर यांची कारल्याची बाग आहे. मग आमची कारली हिरवी दिसायला लागली. मग परत म्हणले आमचे ते वापरायचंय. मग आम्ही परत वांग्याला वापरलं. आमचं परत तुम्ही पहिलं वापरा. मी नुसता पहिल्या 8 दिवसात तुमच्या अमृत वापरून घेतल्यानंतर रिझल्ट हळूहळू वाटायला लागल्यानंतर मी त्यांचं सॉइल चार्जेस ते वापरायला चालू केलं. पर शिवा चव्हाण सरांनी सांगितलं जरा डेसिस फायटर वगैरे मारून घे. वरन स्प्रे मारून क्रॉप्टर चार्जर वगैरे मारून घे म्हणलेत. वॉटर चार्जर त्यात मिक्स करून वापर. फ्लॉवर चार्जर प्रत्येक फवारणीला वापर म्हणले. मी वापरल्यानंतर ग्रोथ दिसल्यानंतर मग परत त्यांनी माल जरा सेटिंग वगैरे वाटायला एनर्जी बुस्टर दिले. एनर्जी बुस्टर दिल्यावरून पूर्ण एनर्जी आम्ही पण एनर्जी झाल्या गेले. त्यामुळे असे वांगी चालू झाल्यात की रोजच्या रोज आम्हाला तोडा हे करायचं लागतोय. आतापर्यंत माल 5.5 टन झालाय. किती गुंठ क्षेत्र आहे आपलं? माझं पण 10 गुंठ क्षेत्र आहे. अगोदर झाला म्हणजे व्हायरस? नाही नाही, प्लॉटच माझा ऍक्च्युअली 2 महिन्यानंतर 15 जुलै पर्यंत चालूच झाला नव्हता. कृषी अमृत टाकल्यानंतर चालू झाला. भाजीला वांगे गावत टाकल्यापासून चालू झालं. म्हणजे खायला सुद्धा वांगे नव्हतं. खायला वांगे नव्हतं. अगोदर नाही. बर, तुम्ही वापरा. तुमचं काय होतंय बघतो मग मी वापरतो. असा करणारा माणूस आहे. पण तिने वापरलं. पाऊन 3 लाख रुपये नुसतं वांग्यात झालेत. माझं झालेत 10 गुंठ्यात. मी 1 महिन्यात 10,000 रुपये सॉइल टेक्नॉलॉजीचं वापरलंय प्रोडक्ट. 10,000 प्रोडक्ट वापरल्यानंतर मला 90,000 रुपये त्या दिवसाला माझ्या महिन्यात सेल होता. त्या महिन्याचा बघा म्हणजे 10,000 रुपये खर्च केले की 90,000 रुपये किती पट? बँकेत जर ठेवलं तर 11 वर्ष दामदुपट होत्यात. तुम्ही 12 वर्ष दामदुपट आहे का नाही? तर आपण तुम्ही 1 महिन्यातच त्याची किती पट केली? 9 पट केली. ही टेक्नॉलॉजी तर माझी 10,000ची वांगी व्हायची. 5 झाली. 10,000 घातल्यानंतर 90,000 रुपये दिले. सर एक झाडाला मी 17-17 वांगी तोडल्यात. किती? 17 वांगी. म्हणजे किती? एका झाडाला जवळजवळ 1 किलो वांगे. 1 किलो आहे की नाही? आणि 1 दिवस झाडानं तोडते. म्हणजे 150 झाड आज 150 झाड उद्या. म्हणजे दररोज तोडत राहायच. हे काल तोडलेलं वांग तर मी चुकलेलं ते मोठं झाले. म्हणजे एवढी ताकद आली त्यात, एनर्जी आली त्यात, है का नाही? एवढी तुम्ही रिझल्ट कधी बघितले? तुम्ही शेती किती वर्षाला करताय? मी शेती 12 वर्ष चालू करतोय. वडील 40 वर्ष झाले वांगे करतात. बर, वांगीच करतात. वांगी वांगी. बर, असं एकदा व्हायरस आले की ते काढून टाकायची हेच डोक्यात बसलो तुमच्या, है का नाही? एक रानात ऊस नसेल तर वांगी जर वर्ष असते. बर, आणि वडील सगळे हात विक्री करतात. आणि मी 10-12 वर्षात मी एवढं करत होतो रासायनिक तर मला कधीच एवढी वांगी गावली नाहीत. कायम अनसक्सेस व्हायचं. म्हणजे काय फेल जायचं? काय तर व्हायचं? फेल जायचं. फेल जायचं. फेल गेले की डायरेक्ट काढून काढून रोटर मारल्याशिवाय पर्याय राहतो. कृषी अमृत मी 3 डाव बेसर डोस टाकलाय. बर,
मायक्रो चार्जर्स आणि ते मिक्स करून आता तीन वेळेला भेसलोच घातला. प्रत्येक सरेला मी एक कोतो टाकतोय. पाच सर आहेत, पाच सरेसनी एक एक कोतो टाकतोय. जर 17 तारखेला आणि ही तारीख फिक्स आहे माझी, 17 तारखेलाच टाकतोय. भेसलोच घालताय प्रत्येक महिन्याला, एक महिन्यानं बरोबर टाकायचं. सॉरी चार्जेस एकदम स्वस्त आहे. दुकानात जायची गरज नाही, ते वापरायला चालू केल्यानंतर. केमिकल दुकानात? हा, केमिकल दुकानात. आमचा संदेश एकच आहे की प्रत्येकाने एकदा वापरावं, प्रत्येकडा मग परत आपल्याला विचारायचं कडे ना वापरू का नको. ते वापरणार 100%, त्यात काय काळी मात्र शंका नाही. वायरची झाड पण आता नवीन चांगली व्हायला, नवीन जी येते ती फुट नवीन फुट अगदी चांगली व्हायला लागली. त्याला फुलकळी जर बघतोय तर कांडो कांडो अगदी फुलकळी होऊन सेटिंग होते. ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी एक आदर्श घेण्यासारखं उदाहरण तुमच्या पाशी आहे. नमस्ते. नमस्ते सर. नाव पत्ता सांगा सर. सुनील शामराव जाधव, राहणार मिंचे तालुका, आत्मीय, जिल्हा कोल्हापूर. आपले जी वांग्याचे वराडे, वांग्याचे वराडे कोणते? 93. आता आपल्या प्लॉट मध्ये बघतोय तर सगळी झाडे व्हायरसने गेलेले आहेत, है का नाही? व्हायरस आहे पूर्ण टोटल. 2 मेची लागण आहे सर. बरं, 4x8 लावल्यात. बरं, 80% व्हायरसवर गेलेला. 2 मे नंतर 15 जुलै पर्यंत मालच गावत नव्हता. 17 जुलैला कृषी अमृतची टेक्नॉलॉजी कळाली. माझ्या सख्या चुलत भावानं वापरलेलं. त्याचा प्लॉट बघितल्यानंतर मला ग्रोथ वाटायला लागली त्या प्लॉट मध्ये. कशाचा होता त्यांचा प्लॉट? वांग्याचाच प्लॉट होता. बरं, मग नंतर ते ग्रोथ वाटल्यानंतर त्याच्या 15 दिवसानंतर पहिलं मी टाकायचा विचार केला. मग तेव्हा म्हटला मी पैसे देतो तुम्ही तू टाक. त्यांना दिल्यानंतर मी टाकून घेतलं आणि नंतर ना बरोबर 8 दिवसात माल चालू झाला. अजूनपर्यंत माल बंद नाही. आता जे बघतो आपण हे पूर्ण झाड आपले व्हायरसचे, पूर्ण व्हायरस. जर वांगी बघायला गेलो तर ह्याला व्हायरसच्या झाडाचं वांग कोण म्हणाल का? तेज किती जबरदस्त आहे, त्याची शायनिंग काय आहे का नाही? डेट बघा किती लांबडा आहे अगदी. हे बघा नवीन सेटिंग आहे, किती लांबडी आहे का नाही? आणि पूर्ण जर झाड बघायला गेलं तर सगळी झाड आपली व्हायरसची. व्हायरसच्या झाडाला माल लागत नाही असे म्हणतात. उकडून टाका देन शिवाय चव्हाण सरांनी सांगितले की आम्हाने डेसिस फायटर, फंगी क्लीनर हे वापरा. हे वापरल्यानंतर तुमच्या झाडाला व्हायरस हाय तो स्टॉप होणार, हाय तो राहणारच. माल तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार. आणि माझं तसंच झालंय. 60-70 किलो रोज मी माल तोडतोय. माझी बरोबर 350 झाड आहेत. 150 झाड रोज तोडतोय. 150 पॉईंट 200 रोज 60-70 किलो गावते. उद्या 150 पॉईंट आज तोडतात, उद्या तोडतात. बर, सगळं मार्केट मी कोल्हापूरला करतोय. 100 रुपये किलो शेवट वांगी विकत नाही. 100 रुपये किलो व्हायरसच्या झाडाचं. व्हायरसच्या झाडाचं. जी झाडं तुम्ही काय निर्णय घेतला होता त्यावेळेला? काढण्याचा निर्णय घेतलेला. तर भाऊ म्हणला मी वापरले तू वापर, आता काय असं पण काढणार आहे तू तसं पण काढणार आहे. तुमचा रिझल्ट आल्या मग वापरूया म्हणला. मग आमचा रिझल्ट बघितला आधी, कारल्याला बघितला, कारल्याला बघितल्यानंतर मग यांची कारल्याची बाग आहे. मग आमची कारली हिरवी दिसायला लागली. मग परत म्हणले आमचे ते वापरायचं आहे. मग आम्ही परत वांग्याला वापरलं. आमचं परत तुम्ही पहिलं वापरा. मी नुसता पहिल्या 8 दिवसात तुमच्या अमृत वापरून घेतल्यानंतर रिझल्ट हळूहळू वाटायला आल्यानंतर मी त्यांचं सॉइल चार्जेस ते वापरायला चालू केलं. पर शिवा चव्हाण सरांनी सांगितलं जरा डेसिस फायटर वगैरे मारून घे, वरन स्प्रे मारून, क्रॉप्टर चार्जर वगैरे मारून घे म्हणलेत. वॉटर चार्जर त्यात मिक्स करून वापर, फ्लॉवर चार्जर प्रत्येक फवारणीला वापर म्हणलेत. मी वापरल्यानंतर ग्रोथ दिसल्यानंतर ना मग परत त्यांनी माल जरा सेटिंग वगैरे वाटायला एनर्जी बुस्टर दिले. एनर्जी बुस्टर दिल्यावर पूर्ण एनर्जी आम्ही पण एनर्जी झाल्यागत झाले. त्यामुळे असे वांगी चालू झाल्यात की रोजच्या रोज आम्हाला तोडा हे करायचं लागतोय. नाही काढलं तर हे आता बघा हे काल तोडलेलं वांग तर मी चुकलेलं ते मोठं झाले. एवढी ताकद आली त्यात, एनर्जी आली त्यात, है का नाही? एवढी तुम्ही रिझल्ट कधी बघितले? तुम्ही शेती किती वर्ष झालं करताय? मी शेती 12 वर्ष चालू करतोय. वडील 40 वर्ष झाले वांगी करतात. बरं, वांगीच करतात? वांगी वांगी. बरं, असं एकदा व्हायरस आले की ती काढून टाकायची डोक्यात बसलो तुमच्या, है का नाही? एक राहणार दोष नसेल तर वांगी दरवर्षी असते. फिक्स. बरं, आणि वडील सगळे हात विक्री करतात. आणि मी 10 ते 12 वर्षात मी एवढं करत होतो रासायनिक, तर मला कधीच एवढी वांगी गावली नाहीत. कायम अनसक्सेस व्हायचं, म्हणजे काय फेल जायचं, काय तर व्हायचं, फेल जायचं, फेल जायचं. फेल गेले की डायरेक्ट काढून टाका, काढून रोटर मारल्याशिवाय पर्याय राहतो. कृषी अमृत मी 3 डाव बेसळ डोस टाकलाय. बर,
मायक्रो चार्जेस आणि ते मिक्स करून आता तीन वेळेला भेसलोच घातला. प्रत्येक सरेला मी एक पोतं टाकतोय. पाच सरे आहेत, पाच सरेसनी एक एक पोतं टाकतोय. जर 17 तारखेला आणि ही तारीख फिक्स आहे माझी, 17 तारखेलाच टाकतोय. भेसलोच घालताय प्रत्येक महिन्याला, एक महिन्यानं बरोबर टाकायचं. सॉइल चार्जेस खर्चाच्या बाबतीत तुमचा अनुभव काय? सॉइलच्या टेक्नॉलॉजी महागडे का स्वस्त आहे काय वाटतं? एकदम स्वस्त आहे. दुकानात जायची गरज नाही, ते वापरायला चालू केल्यानंतर. केमिकल दुकानात? हा, केमिकल दुकानात. बरं, आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत, आपल्या भागात तरकारी शेती जास्त आहे, भाजीपाला आहे का नाही, त्यासाठी तुमचा संदेश काय असेल? आमचा संदेश एकच आहे की प्रत्येकाने एकदा वापरावं, प्रत्येकदा मग परत आपल्याला विचारायचं कडे ना वापरू का नको. ते वापरणार 100%, त्यात काय काळी मात्र शंका नाही. आतापर्यंत माल 5.5 टन झालाय. किती गुंठ क्षेत्र आहे आपलं? माझं बी 10 गुंठ क्षेत्र आहे. अगोदर झाला म्हणजे व्हायरस? नाही नाही, प्लॉटच माझा ऍक्च्युली 2 महिन्यानंतर 15 जुलै पर्यंत चालूच झाला नव्हता. कृषी अमृत टाकल्यानंतर चालू झाला. भाजीला वांगे गावत नव्हते, टाकल्यापासून चालू झालं. म्हणजे खायला सुद्धा वांगे नव्हतं, खायला वांगे नव्हतं. नाही नाही, बरं, तुम्ही वापरा, तुमचं काय होतंय बघतो मग मी वापरतो, असं करणारा माणूस आहे. पण तिने वापरलं, पौन 3 लाख रुपये नुसतं वांग्यात झालेत माझं. झालेत 10 गुंठ्यात. किती? 10 गुंठ्यात. मी एका महिन्यात 10,000 रुपये सॉइल टेक्नॉलॉजी वापरलंय प्रोडक्ट. 10,000 प्रोडक्ट वापरल्यानंतर मला 90,000 रुपये त्या दिवशीला माझ्या महिन्यात सेल होता. त्या महिन्याचा बघा, म्हणजे 10,000 रुपये खर्च केले की 90,000 रुपये. किती पट बँकेत जर ठेवलं तर 11 वर्ष दाम दुपट होत्यात. तुम्ही 12 वर्ष दाम दुपट आहे का नाही? तर आपण तुम्ही एका महिन्यातच त्याची किती पट केली? 9 पट केली. ही टेक्नॉलॉजी तर माझी 10,000ची वांगी व्हायची. 5,000 झाली. 10,000 घातल्यानंतर मला 90,000 रुपये दिले. सगळ्यात मार्गदर्शन भावाच मी लाभलं निलेश जाधवचं. त्यानं पहिल्यानंतर वापरल्यानंतर मला बिन त्यानं वापराय प्रोत्साहन दिलं. आणि ते दिल्यामुळं माझं बिन आता मी त्याला विचारते किंवा मला विचारते त्याचा बिन प्लॉट आहे, माझा पण प्लॉट आहे. तो म्हणतो एवढं वायरीचे झाड असून माझ्या एवढं तुम्हाला काढतोय. त्याला योग्य पोषण जर दिलं तर हे शक्य आहे सगळं, आहे का नाही? झाडं काढायची काही वेळ येणार नाही. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागलं सर? शिवाज चव्हाण सर आणि उमेद चव्हाण सर. नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. उमेद चव्हाण, कंपोस्ट नरंदे. मोबाईल नंबर 8208053667. ओके ओके सर, तुमचं नाव सर? शिवाजी भीमराव चव्हाण, राहणार त्रसन तालुक्यात, कमी जिल्हा. कॉन्टॅक्ट नंबर 87 68 58 50 25. थँक्यू. सर, वायरची झाडं पण आता नवीन चांगली व्हायला, नवीन जी येते ती फुट नवीन फुट अगदी चांगली व्हायला लागली, आहे का नाही? त्याला फुलकळी जर बघतोय तर कांडो कांडे अगदी फुलकळी येऊन सेटिंग होते. ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी एक आदर्श घेण्यासारखं उदाहरण तुमच्यापाशी आहे. ते रिझल्ट आहे जर डोळ्यांना असं जर रिझल्ट दिसायला लागले सगळ्यांना, 15 ते 16 कस्टमर इथले मिळाले. बरोबर, शेतकऱ्यांचे जर पैसे झाले तर असे उत्साही शेतकरी 100% आपल्याकडे हजारोंच्या संख्येने भेटणार आहे. सर, एक एक झाडाला मी 17-17 वांगी तोडल्यात. किती? 17 वांगी. म्हणजे किती? एका झाडाला जवळजवळ 1 किलो वांग नाही. 1 किलो आहे का नाही? आणि एक दिवस झाडानं तोडते, म्हणजे 150 झाड आज 150 झाड उद्या. म्हणजे दररोज तोडा तर आहेच. ओके ओके.